आचार्य विनोबा भावे यांना मी अर्वाचीन काळातले एक मोठे ऋषी मानतो. ऋषी मानण्याचं कारण केवळ श्रद्धा हे नाही, ऋषित्वाची जी लक्षणं आहेत ती सर्व विनोबांमध्ये लहानपणापासून प्रगट झाली होती. त्यापैकी पहिलं लक्षण म्हणजे देहभिन्न आत्म्याचं भान. आपण देह नाही आहोत, आपण आत्मा आहोत, ही जाणीव लहानपणापासून त्यांनी मनामध्ये रुजवली होती आणि वाढवली होती. दुसरं लक्षण म्हणजे व्रतस्थपणा. आई असं म्हणाली लहानपणी की विन्या, जर गृहस्थाश्रम नीट पार पाडला तर आई वडिलांचा उद्धार होतो, पण जर ब्रह्मचर्य पाळलं तर 42 पिढ्या उद्धरून जातात. वयाच्या 8व्या वर्षी विनोबांनी ब्रह्मचर्याचा संकल्प घेतला. आणि ब्रह्मचर्य या शब्दाचा अर्थ वासना विकारांवर विजय नव्हे, स्त्री दर्शन वर्ज्य नव्हे, तर वासना विकारांचे अंकुर अंतःकरणामध्ये उत्पन्नच न होऊ देणे आणि खरं ब्रह्म्याच्या सहवासामध्ये राहण्याचं सुख अनुभवणे हे ते लक्षण आहे. आणि तिसरं म्हणजे ज्ञानमत्ता. विनोबा, बाळकोबा, शिवाजी या तिन्ही भावांनी ब्रह्मचर्याचं व्रत घेतलं आणि ज्ञानाची कास धरली, ब्रह्मज्ञानाची ओढ शेवटपर्यंत कायम ठेवली, आपला वंश निर्वंश करून टाकला त्यांनी ज्ञानाच्या ध्यासाखातर. विनोबांच्या ज्ञानाबद्दल सुरुवातीला बोलतो आणि नंतर त्यांच्या शिक्षणविषयक दृष्टिकोनावर प्रकाश टाकतो. विनोबा हे फार मोठे ज्ञानर्षी होते असं मी म्हणतो, याचं कारण सर्व धर्मग्रंथ म्हणजे भारताचे तर आहेतच, पण सर्व धर्मग्रंथ विनोबांनी मुलापासून वाचलेले होते. त्यासाठी त्या त्या भाषा विनोबा शिकलेत. कुराण वाचण्यासाठी विनोबा अरबी भाषा फारसी भाषा शिकलेत. कुराणाचं जे उच्चारण होतं विनोबांचं ते इतकं निर्दोष होतं की मौलाना आझादांनी त्यांना प्रमाणपत्र दिलेलं होतं. जे जे धर्मग्रंथ विनोबांनी वाचले त्या सर्व धर्मग्रंथांचं सार त्यांनी मराठी भाषिकांकरता उपलब्ध करून दिलेलं आहे. ऋग्वेद सार आहे, कुराण सार आहे, येशू उपनिषद आहे, ख्रिस्त धर्म सार आहे, धम्मपद आहे, जपूजी आहे, जैन, बुद्ध, शीख, ख्रिश्चन, हिंदू, मुसलमान या सर्व धर्मांचे जे मूल ग्रंथ आहेत ते विनोबांनी वाचलेत आणि त्याचं सार तरी तुमच्या माझ्याकरता उपलब्ध करून दिलं. तुमचे माझे जे सगळे संत आहेत त्या सगळ्या संतांचं पठण विनोबांनी केलं आणि त्याचं सुद्धा सार परामर्श घेणाऱ्या प्रदीर्घ प्रस्तावनेसहित आपल्याकरता उपलब्ध करून दिलं. त्यांची ज्ञानदेवाची भजनं आहेत, नामदेवाची भजनं आहेत, रामदासाची भजनं आहेत, एकनाथाची भजनं आहेत. आसाममध्ये शंकरदेव आणि माधवदेव होते, अतिशय मोठे संत होते, त्यांची वचनं घेतलीत. दक्षिणेमध्ये विनोबा गेलेत, भूदान पदयात्रेच्या निमित्तानं ज्या ज्या प्रांतामध्ये गेलेत त्या त्या प्रांताची भाषा शिकलेत, तिथली लिपी शिकलेत, त्याचं व्याकरण शिकलेत आणि त्या भाषेतलं जे मौलिक विचारधन असेल ते त्यांनी आत्मसात करून घेतलं. असा विनोबांच्या ज्ञानाचा पल्ला फार मोठा आहे. तुमचे माझे धर्मग्रंथ, स्मृतिग्रंथ, दर्शनग्रंथ तर त्यांनी सगळे वाचलेच. त्या सगळ्यांचा अर्क असणाऱ्या भगवत गीतेवर विनोबांची फार श्रद्धा. विनोबांनी असं म्हटलंय की मी 24 तास दिवसाचे भगवद्गीतेच्या सहवासात असतो. जेव्हा मी चार चौघात असतो तेव्हा भगवद्गीतेच्या पृष्ठभागावर मी तरंगत असतो आणि जेव्हा मी एकांतात असतो तेव्हा तिच्या बुडाशी मी आत्ममग्न झालेला असतो. अखंड भगवद्गीतेचं अनुसंधान विनोबांनी आयुष्यभर केलं असं त्याचा अर्थ आहे. त्यामुळे भगवद्गीतेवर विनोबांचे 4-5 ग्रंथ आहेत. प्रसिद्ध गीताई आहे, गीताई म्हणजे त्यांच्या आईकरता स्वतःच्या, तिला समजेल अशा भाषेत भगवद्गीता अवतीर्ण करण्याचा संकल्प करून विनोबांनी गीतेच्या भावानुवादाला सुरुवात केली. शिवाजीराव भावेंनी विनोबांचं जे बृहत चरित्र लिहिलं आहे त्यातल्या उल्लेखावरून असं दिसतं की या गीताईची विनोबांनी एकूण 500 संस्करणं केली, 500 दुरुस्त्या केल्या. सर्वसामान्य बाया बापड्यांना गीतेचं मर्म करावं हा त्याचा उद्देश होता,
त्याअर्थी मराठी बालबोध भाषेमध्ये तो उतरता यावा हा त्यांचा उद्देश होता. आणि तिसरा उद्देश स्वतःला प्रतीत झालेला जो गीतार्थ होता, शंकराचार्यांना प्रतीत झालेला नाही, ज्ञानेश्वरांना प्रतीत झालेला नाही, वामन पंडिताला प्रतीत झालेला नाही, खुद्द गांधीजींना प्रतीत झालेला नाही, टिळकांना प्रतीत झालेला नाही, स्वतःला प्रतीत झालेला जो गीतार्थ होता तो उमटावा आपल्या गीतायमधून याची काळजी विनोबांनी घेतली. आश्रमातल्या मुलींना ते गीताई शिकवित असत, त्याचा अर्थ त्यांना कळला की नाही हे पाहत असत, जर कळला नसेल तर पुन्हा बदलत असत. अशा रीतीने त्यांनी इतकी संस्करण केली आणि गीताई ही महाराष्ट्राच्या कानाकानात आणि मनामनात गेली. गीताईचं त्यांनी एकच श्लोकामध्ये प्रस्तावना लिहिलेली आहे. गीतेवर त्यांचं आई इतकं प्रेम होतं हे तर खरंच, पण जाताना आई आपल्याला गीतेच्या ओटीमध्ये सोपवून दिली ही सुद्धा विनोबांची श्रद्धा होती. त्यामुळे त्यांनी लिहिलं, गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेणता, पडता रडता घेई उचलोनी कडेवरी. मूल पडलं किंवा रडायला लागलं की पटकन आई त्याला उचलून कडेवर घेते. त्याप्रमाणे विनोबा म्हणतात की आयुष्यामध्ये कुठल्याही मोहामुळे पतन होण्याचा प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये आला किंवा कुठल्याही भावनेमुळे जर मी व्याकुळ होऊन गेलो तर गीता मला उचलून देईल, मला धीर देईल, माझं सांत्वन करील. गीता प्रवचन विनोबांची फार गाजली धुळ्याच्या तुरुंगामध्ये 1930-32 सुमाराला. सुदैवाने साने गुरुजींसारखा लेखकू मिळाला. एक अप्रतिम काव्यमय अशा रीतीचं गद्य विनोबांच्या तोंडातून पाझरत होतं आणि गीतेचा अत्यंत सुलभ पण सध्याच्या काळाला अनुरूप असा अर्थ एका महापुरुषाला प्रतीत झालेला त्या प्रवचनांमधून प्रगट झालेला आहे. मला आपल्याला सांगू द्या, विनोबांच्या गीताईचा जेवढा खप झाला, जागतिक उच्चांक असा आहे की बायबलच्या खालोखाल फक्त गीताईचाच खप झालेला आहे. एवढा मोठा वैभव विनोबांनी मराठी भाषेला मिळवून दिलेला आहे. हा ज्ञानर्षीच होता, कुठलाही विषय त्यांनी सोडलेला नाही आणि त्यामुळे जगातल्या प्रत्येक विषयाबद्दल किंवा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राबद्दल या माणसाचं स्वतःचं असं एक मौलिक चिंतन होतं. मग ते साहित्याबद्दल असो, शिक्षणाबद्दल असो, अर्थशास्त्राबद्दल असो, राजनीतीबद्दल असो, समाजकारणाबद्दल असो, विनोबांचं असं एक स्वतंत्र चिंतन आहे असं आपल्या लक्षात येईल. शिक्षणाबद्दल विनोबांची कल्पना पाहण्यासारखी आहे. विनोबांचं म्हणणं असं आहे की पूर्णत्वाहून ढळलेले जग जाते पूर्णाकडे, लांबण बोठी वाट बिकटही उतार चढवाकडे, अशी बी कवीची कविता आहे. केव्हा तरी हे जग पूर्णत्वाला पोचलेलं होतं, त्यानंतर ते तिथून कोसळलं कारण पूर्णत्वाच्या पलीकडे वाटच नाही, पूर्णत्वाच्या पलीकडे वाटच नाही, पूर्णत्वाच्या पलीकडे नश्वरतेचे उभे कडे, त्याच्यामुळे त्याला खालीच यावं लागतं. तेव्हा हे जे पतन झालं ते पतन झाल्यानंतर मानव जातीची वाटचाल पुन्हा एकदा पूर्णत्वाकडे चालू आहे आणि त्या पूर्णत्वाच्या वाटचालीचा त्याचा मार्गदर्शक जर कोण असेल तर तो शिक्षण आहे. अशी जी आपली समजूत आहे ती समजूत विनोबांना मान्य नाही. पापोहम पापकर्माहम पापात्मा पाप संभवा हे विनोबांना मान्य नाही. विनोबा असं मानतात की जगातली प्रत्येक वस्तू पूर्णच आहे, परमेश्वरांनी प्रत्येक वस्तूला पूर्णत्वाचं देणं दिलेलं आहे, फक्त ते पूर्णत्व अप्रकाशित आहे, अप्रगट आहे. ते प्रकट करणं आणि प्रकाशित करणं याला मदत करणं एवढंच शिक्षणाचं काम आहे. एका अपूर्ण व्यक्तीला पूर्णत्वाला नेणं हे शिक्षणाचं काम नाही. तुमचं त्या त्या वस्तूचं लपलेलं जे पूर्णत्व असेल तिच्या त्या व्यक्तीला स्वतःला ज्ञात नसेलं ते पूर्णत्व प्रगट व्हायला मदत करणं ही शिक्षणाची जबाबदारी आहे असं विनोबा म्हणतात. आपला श्लोक आहे, ओम पूर्णमिदं पूर्णमदः पूर्णात पूर्ण मुदच्यते पूर्णस्य पूर्ण मादाय पूर्णमेवावशिष्यते. यातलं पूर्णात पूर्णम जे आहे हे सूत्र शिक्षणाच्या प्रक्रियेसाठी विनोबांनी वापरलेलं आहे. शिक्षणाची यात्रा कशी चालते विनोबा म्हणतात, पूर्णात पूर्णम पूर्णतेपासून पूर्णतेकडे जाते. पहिल्यांदा पूर्णतेपासून आरंभ होतो आणि तिचा विकासक्रम सुद्धा पूर्णतेकडे होत असतो. जर पूर्णतेपासून आरंभ झाला असेल तर पूर्णतेकडे वेगळं जाण्याची गरज काय असा प्रश्न आपल्या मनामध्ये येईल. विनोबा तुम्हाला प्रश्न असा विचारतात, मूल जन्माला येतं तेव्हा ते पूर्ण असतं की अपूर्ण असतं? त्याचे सगळे अवयव त्याला मिळालेले असतात. मूल जन्माला येतं तेव्हा ते पूर्णच होतं
ते लहान असतं तेव्हा पूर्ण असतं, त्यानंतर ते कुमार होतं, त्यानंतर ते युवक होतं, त्यानंतर ते प्रौढ होतं, त्यानंतर ते वृद्ध होतं, त्याच्या पूर्णतेचाच विकास होत जातो। तेव्हा शिक्षण हे पूर्णतेपासून पूर्णतेकडे आहे असं विनोबा का म्हणतात ते तुमच्या लक्षात येईल। आणि दुसरी गोष्ट, शिक्षण म्हणजे कलीचं फुलामध्ये रूपांतर होणं, बीजाचा अंकुरामध्ये विकास होणं, यालाच विनोबा शिक्षण मानतात। ते व्हायला मदत करणं ही आपली जबाबदारी आहे। आपण लक्षात घ्या, त्या फुलाचं जे रंगसौंदर्य असतं, त्या फुलांचं जे पाकळ्यांचं मार्दव असतं, त्या फुलांमधल्या परागांचं जे सौंदर्य असतं, आणि त्या फुलांचा जो सुगंधाचा खजिना असतो तो माळ्याने अर्पण केलेला नसतो फुलाला। ती कळी असते, वारा हरवार फुंकर घालतो आणि हळूहळू ती उमलायला लागते, आणि त्या कळीच्या बंदिवासामध्ये कैद होऊन पडलेलं जे सौंदर्य असतं आणि सुगंध असते त्याचा लाभ त्यानंतर जगाला होतो। हे जे रंगसौंदर्य आहे, हे जे रूप मार्दव आहे, हे जे गंध वैभव आहे, हे वाऱ्यानी कलीला अर्पण केलेलं नाही, हे कलीचं स्वतःच आहे। हे माळ्यानी अर्पण केलेलं नाही, हे कलीचं स्वतःच आहे। त्याप्रमाणे प्रत्येकाजवळ स्वतःचं पूर्णत्व असतं। जेव्हा चंद्रबिंब उदयाचलाला येतं त्यावेळेला त्याचं चांदणं सर्वत्र पसरतं। कधी कधी अभ्रपटल येतं त्याच्या आड आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याच्या चांदण्याचा लाभ होऊ शकत नाही। शिक्षणाची जबाबदारी एवढीच आहे की वारा भाव आणि त्याच्यावरच्या अभ्रपटल बाजूला सरावं। आपलं स्वतःचं चांदणं संपूर्ण जगामध्ये पाडण्यासाठी चंद्र समर्थ आहे, वाऱ्याला त्याला त्याचं श्रेय घेण्याची गरज नाही। बीजाच्या अंकुरामध्ये जे रूपांतर होतं त्यासाठी कुणालाही सुईनपणा करण्याची गरज नसते। अंकुराच्या वृक्षामध्ये जे रूपांतर होतं त्या अर्थात कोणालाही औदार्य दाखवण्याची गरज नसते। ही सगळी त्या बीजाची अंतःशक्ती असते, त्या अंतःशक्तीचा विकास होत जातो। अंकुर वाढतो, माळ्याला त्याला पानं चिकटवावी लागत नाहीत, फांद्या चिकटवाव्या लागत नाहीत, कळ्या चिकटवाव्या लागत नाहीत, फुलं चिकटवावी लागत नाहीत, फळं चिकटवावी लागत नाहीत। वाऱ्याला माळ्याला फक्त एवढंच करावं लागतं, अंकुर उगवला तर त्याचं स्वागत करायचं, अवतीभोवतीची जमीन स्वच्छ करून ठेवायची, त्याला दूर राहून पाणी घालायचं, संपलं। स्वतःचा विकास करून घेण्यासाठी बीज समर्थ आहे, स्वतःचा विकास करून घेण्यासाठी अंकुर समर्थ आहे। त्या अंकुराचं एका महावृक्षामध्ये रुपांतर होतं। रेणूहुनी अतिसूक्ष्म बिया तराही विस्तीर्ण पिप्पल जयासम वृक्ष नाही। हे करण्याची ताकद त्या बीजामध्ये आहे, त्या अंकुरामध्ये आहे। वाऱ्यानी किंवा माळ्यानी त्याचं श्रेय घेण्याची गरज नाही। जे मातीत होतं ते आपाप पिकात आलं, दुसऱ्या कोणालाही काही करता आलं नाही। तसंच माणसाचं पूर्णत्व हे माणसाला कळत नाही, माणसाचं पूर्णत्व हे माणसाला कळत नाही, त्याच्या आईवडिलांना सुद्धा कळत नाही। ते कळण्याची शक्यता असते शिक्षकाच्या बाबतीत, म्हणून आपली मुलं ते शिक्षकाच्या स्वाधीन करतात। आणि शिक्षक त्याला पूर्णत्व बहाल करतो का? त्याच्याजवळ पूर्णत्वाचे कारखाने असतात आणि आलेल्या विद्यार्थ्याची पूर्णता त्याला अर्पण करून त्याला परत पाठवायचं हे काम शिक्षक करत असतो काय? अजिबात नाही। रस्किनची कला निर्मितीची एक उपपत्ती आहे। रस्किन असं म्हणतो की एखादा शिल्पकार पत्थरातून प्रतिमा घडवत नाही, पत्थरातून प्रतिमा निर्माण करत नाही, हे त्याचं हस्तकौशल्य नसतं। रस्किन म्हणतो की ती प्रतिमा त्या पत्थरामध्ये लपलेली असतेच, सर्वसामान्य माणसांना ती दिसत नाही, एखाद्या शिल्पकाराला ती दिसते। शिल्पकाराला ते पाहण्याची एक दृष्टी लाभलेली असते, दगडामध्ये लपलेलं देवत्व शोधून काढण्याची प्रातिभ दृष्टी कलावंताला लाभलेली असते। ते दगडे ओळखतो, त्याच्यामध्ये लपलेली प्रतिमाही ओळखते, आणि ती जणू त्या शिल्पकाराला हाक मारते की लवकर ये, हातोडा आणि छिन्नी चालव आणि या दगडाच्या बंदिवासातून माझी मुक्तता कर। तो हातोडा आणि छिन्नी चालवतो, अनावश्यक भाग कापून टाकतो आणि ती प्रतिमा त्यातून प्रगट होते। त्याप्रमाणे प्रत्येकाजवळ लपलेलं जे पूर्णत्व आहे ते त्याची जाण त्याला नसते। त्याची जाण ज्यांना असते असे महापुरुष इतिहासामध्ये अपवादभूत झालेले आहेत। एखाद्या शंकराचार्याला ती जाण होते वयाच्या 8व्या वर्षी, म्हणून ते प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहू शकतात। एखाद्या ज्ञानेश्वराला ती जाण येते
वयाच्या 16व्या वर्षी म्हणून ते ज्ञानेश्वरी लिहू शकतात. एखाद्या शकुंतला देवीला, एखाद्या रामानुजनला, एखाद्या डॉक्टर जयंत नारळीकराला आपल्यामधल्या पूर्णत्वाचा शोध लागतो आणि ते अल्प वयातच जगामध्ये दिपणारी कामगिरी करून जातात. बाकीच्यांना त्यासाठी शिक्षणाचा आश्रय घ्यावा लागतो. शिक्षणाची जबाबदारी तुमच्यामध्ये लपलेलं पूर्णत्व प्रगट करणं एवढंच आहे आणि प्रगट झालेल्या पूर्णत्वाच्या विकासाच्या संधी सगळ्या उपलब्ध करून देणं एवढंच शिक्षणाचं काम आहे, एवढंच शिक्षकाचंही काम आहे. या पलीकडचं श्रेय त्यांनी स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करण्यात काहीही अर्थ नाही. हे कसं करतो तो, हे कसं करतो? विनोबा असं मानतात की हे त्याला शक्य होतं. ते जीवनाच्या क्षेत्रामध्ये जीवन जगत असताना विनोबा असं म्हणाले होते की भगवंतानी अर्जुनाला गीता कुरुक्षेत्रात सांगितली, ऐन युद्धाच्या धुमश्चक्रीमध्ये, म्हणून ती पचली. गीतेचे आगाऊ क्लासेस काढले नाहीत, त्यामुळे अर्जुनाची तयारी होईल, मग परीक्षा घेता येईल, मग निकाल लावता येईल आणि त्यानंतर जर युद्ध झालं असतं तर अर्जुन निश्चित नापास झाला असता. त्याप्रमाणे सर्व शिक्षण हे जीवनाच्या कुरुक्षेत्रातच दिलं गेलं पाहिजे. कुरु क्रियापद आहे, कुरु या शब्दाचा अर्थ आहे कर. तेव्हा जीवनाचं क्षेत्र हे कर्मभूमीतच दिलं जात असतं. कर्म करीत असताना दिलं जात असतं तेव्हा पहिला अग्रक्रम हा कर्माला. ते कर्म करीत असताना येणाऱ्या अडचणींचं निवारण करण्यासाठी आवश्यक असणारं ज्ञान देणं याचं नाव शिक्षण. विनोबा असं म्हणतात की हे शिक्षण अंतरातून उमलत असतं. जे आतमध्ये आहे तेच बाहेर येतं, जे बाहेरचं आहे ते कुठेही लागत नाही. जी रुसोची उपपत्ती आहे शिक्षणाबद्दलची, की आपल्या पंच ज्ञानेंद्रियांच्या आणि पंच कर्मेंद्रियांच्या सहाय्यानं आपण बाहेरच्या सृष्ट शक्तीचं ज्ञान करून घेतो, त्याला म्हणतात बाह्य शिक्षण. विनोबा म्हणतात की जे आतमध्ये असतं ते या प्रक्रियेद्वारे प्रगट होतं, त्याला म्हणतात अंतःशिक्षण. विनोबा म्हणतात बाह्य शिक्षण आपल्याला माहिती देतं आणि अंतःशिक्षण आपल्याला ज्ञान देतं. माहिती ही परीक्षेनंतर विसरली जाते, माहिती हे परीक्षेनंतर विसरायची असते, ज्ञान हे जन्मभर सोबत करत असतं. विनोबांनी परीक्षेला एक संज्ञा दिलेली आहे, रेचक. रेचक घेतलं की पोट साफ होतं, त्याप्रमाणे परीक्षा झाली की डोकं साफ होतं. परीक्षेपर्यंत शिकलेलं जे जमवलेलं असतं ते परीक्षेनंतर माणसं विसरून जातात. त्यांनी विसरून जावं अशी अपेक्षा क्षम्य मानली जाते. याच्यामुळे आपला शिक्षणावर होणारा जो सगळा खर्च आहे तो खर्च माणसानी विसरण्यावर आणि विसरण्यासाठी होत असतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. माहिती विसरली जाते, ज्ञान विसरलं जात नाही. बाह्य शिक्षण माहिती देतं, अंतःशिक्षण ज्ञान देतं. विनोबांची ज्ञानाची व्याख्या अशी आहे की माहिती मरून उरणारा जो संस्कार असतो त्याला ज्ञान म्हणतात. माहिती मरून जाते, संस्कार रूपानं काही शिल्लक राहतं ते ज्ञान असतं. ते ज्ञान आपल्याला आयुष्यामध्ये प्रकाश दाखवित असतं. ते ज्ञान आपल्याला आयुष्यामध्ये प्रकाश दाखवित असतं. हे ज्ञान मिळवण्याची प्रक्रिया कोणती? आपल्या इथे नवविधा भक्तीची लक्षणं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये श्रवणम, स्मरणम आणि कीर्तनम या तीन भक्तींचा समावेश आहे. ज्ञान पहिल्यांदा श्रवण केलं जातं, नंतर त्याचं स्मरण ठेवलं जातं आणि नंतर ते कृतीमध्ये पर्यवसित होत असतं. त्यामुळे विनोबांनी शिक्षणाची प्रक्रिया तीन पायऱ्यांच्याद्वारे सांगितलेली आहे. श्रवणम, स्मरणम, कीर्तनम याच्याद्वारे स्मृती, श्रुती, स्मृती आणि कृती तीन शब्दांमध्ये विनोबांनी शिक्षणाची सगळी प्रक्रिया आणून ओतलेली असं आपल्याला दिसेल. श्रुती, स्मृती आणि कृती, कुठलंही मिळवलेलं जे ज्ञान आहे ते कर्माच्या रूपाने जर प्रगट झालं नाही तर ते गंजून जाण्याची भीती असते. ज्ञान त्याची जी कांती आहे ती तुमच्या कर्माच्याद्वारेच प्रकाशित झाली पाहिजे आणि त्यामुळेच लोकांना ती कळून येईल हे आपण लक्षात घ्या. आतमध्ये ज्ञान आहे हे तुम्ही ध्वनिवर्धकाच्या द्वारे जाहीर केलं तर लोकांना पटायचं नाही, ते तुमच्या आचरणाच्या द्वारे प्रगट व्हायला पाहिजे. ज्ञानेश्वरांनी फार सुरेख दृष्टांत दिला होता, तुम्हाला आठवत असेल. भूमीचे मार्दव, सांग हे
कोंभाची लवलव ही भूमी इतकी कडक आहे की जी फोडण्याकरता तुम्हाला कुदळ वापरावी लागते, तुम्हाला सुरुंगाची दारू वापरावी लागते, तुम्हाला नांगर वापरावा लागतं. तुमच्या माझ्याकरता इतकी कडक आणि कठीण असणारी ही जी भूमी आहे ती लहानशा लसलसत्या कोवळ्या अंकुरासाठी इतकी मवार होते, इतकी मऊ होते. ते बीज स्वतःला जमिनीमध्ये पुरून घेतं, ग्रीष्माच्या सगळ्या झळा सहन करतं. जणू त्याची तपश्चर्या चाललेली असते, वाट पाहत असतं केव्हा ना केव्हा तरी आषाढाचा मेघ येईल आणि त्याच्यापासून पहिली धार खाली येईल, तो थेंब झिरपत झिरपत माझ्यापर्यंत येऊन पोहोचेल. त्या परमेश्वराच्या आर्द्रतेचा स्पर्श त्या बीजाच्या कवचाला झाला की त्याच्यामध्ये तोपर्यंत आसावून पडलेला जो अंकुर असतो तो आरोखे पिरोखे देत बाहेर पडतो. आणि तो इतका कोवळा अंकुर, त्याच्यासाठी ही तुमच्या माझ्याकरता कडक असणारी भूमी आपोआप बाजूला होते. तिचं वात्सल्य जागृत होतं आणि ती त्याला म्हणते ये बेटावर, आणि तो वर येतो आणि जगातल्या पहिल्या सूर्यप्रकाशाला प्रणिपात करतो. भूमी कशावरून मृदू? ते जे लवलवणारं पातं असतं ना त्याच्याकडून लक्षात येते. ज्ञानेश्वर म्हणतात भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव, नाना आचार गौरव कुलीनांचे. कुलीन माणसाचा जो आचार असतो तो अत्यंत सौजन्यपूर्ण असतो. हा माणूस कुलीन आहे हे त्याच्या आचार विचारावरून लक्षात येतं, त्यांनी जाहीर केल्यावरून लक्षात येत नाही. त्यांनी तुम्हाला किती शिव्या देऊन जाहीर केलं की मी अत्यंत खानदानी आहे, तुम्हाला ते पटत नाही. न बोलता त्याच्या आचार निशब्द आचार विचारावरून तुम्हाला ते कळत असतं. त्याप्रमाणे ज्ञानाची जी प्रभा असते ती तुमच्या आचाराद्वारे फाकत असते आणि ती तुमच्या आचाराद्वारे प्रगत असते. गरोदर स्त्रीच्या गर्भाची कांती जशी तिच्या त्वचेवर तळपत असते त्याप्रमाणे माणसाच्या ज्ञानाचं तेज हे त्याच्या आचार विचारातून प्रकाशित होत असतं. म्हणून कृती हे महत्वाचं आहे. तेव्हा ज्ञानाचं पर्यवसान, ज्ञानाचं उपयोजन हे कर्माच्याद्वारे झालं पाहिजे, तरच त्याचं त्यात सार्थक आहे असं विनोबा मानतात.